शहीद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर 90,000 रक्तबाटल्या संकलनाचे ध्येय नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या वतीने दिनांक 23 मार्च 2021 रोजी देशव्यापी रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून 90,000 रक्ताच्या बाटल्याचे संकलन करण्याचे ध्येय असून सोलापुरात विविध ठिकाणी हे शिबिर आयोजन करून 900 रक्ताच्या बाटल्याचे संकलन करण्याचे ध्येय ठेवल्याचे डॉक्टर नितीन बलदवा यांनी सांगितले आहे। 90,000 रक्ताच्या बाटल्यांचं संकलन करण्याचं मानस निमा भारताने घेतलेलं आहे आणि त्याच्याबरोबर अनेक एनजीओज आणि अनेक इंडिव्हिज्युअल्स काम करणार आहेत। त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहरामध्ये आणि सोलापूरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या दिवशी म्हणजे 23 मार्च 2021 रोजी 900 रक्तांच्या बाटल्यांचं संकलन करण्याचा ध्येय निमा सोलापूर ब्रांच भावसार समाज रोटरी लायन्स फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया आणि इतरही अनेक एनजीओ यांनी तो ध्येय साकारायचा प्रयत्न करणार आहोत। असे साधारणतः 10 सेंटर्स आपण त्या दिवशी निवडलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला रक्तदान करायचं आहे। हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निमातील अनेक डॉक्टर दिवस रात्र झटत आहेत आणि त्याचबरोबर एचआर आयुर्वेद कॉलेजचे आणि साई आयुर्वेद कॉलेजचे आणि गांधीनाथा होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे स्टुडंट्स दिवस रात्र मेहनत करून प्रचार करून रक्तदात्यांना सेंटरपर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहेत। स्मार्ट सिटी सोलापूरला साजेसे असे हे ध्येय हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा कळकळीची विनंती की त्या ठिकाणी त्यांनी जाऊन 23 मार्चला रक्तदान करून सोलापूरची मान उंचवायची आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी करायचा। कोरोनाच्या संसर्गजन्य काळामध्ये आम्ही आमच्या स्वतःच्या आमच्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता आपल्या सर्वांपर्यंत आवाहन करण्यासाठी पोहोचत आहोत। रक्तदानाचं किती महत्त्व आहे ते सांगत आहोत। यासाठी सहकार्य करावं। 23 मार्च रोजी जिल्ह्यात सोलापूर शहरातील उपा सेंटरवरती जिथे 90% आपल्याला असेल त्या ठिकाणी रक्तदान करावं आणि सहकार्य करावं ही कळकळीची विनंती। सुखदेव आणि राजगुरू यांचे 90वे शहीद दिनानिमित्त संपूर्ण भारतामध्ये 23 मार्च 2021 रोजी 1,500 ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। त्यापैकी 10 सेंटर आपल्या सोलापूरमध्येही आयोजित करण्यात आलेले आहे। रक्त कोणत्याही शेतात पिकत नाही, तर सर्वांनी रक्तदान करून आम्हाला सहकार्य करावे। आम्ही या शिबिरामध्ये आपली आतुरतेने वाट बघत आहोत। थँक्यू। यावेळी प्रत्येक रक्तदात्यास हुतात्म्यांच्या वारसदारांच्या सह्या असलेले प्रमाणपत्र देण्यात येत असल्याची माहिती डॉक्टर ऋषभ मंडलेचा यांनी सांगितले आहे। यावेळी मेडिकल असोसिएशनचे विद्यार्थी आणि डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते।